आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लाचखोर तहसीलदार आणि तलाठी तुरुंगात. कागल मधील तहसीलदाराला होता पैशाचा हव्यास. कागल येथील तहसीलदार किरण घाटगे, तलाठी शमशाद मुल्ला आणि मनोज भोजे यांना आता तुरुंगातील हवा खावी लागणार आहे. सुळकुडे येथील संजय जगताप यांच्या वडिलांनी 2012 साली जमीन खरेदी केली होती. 7/12 नाव नोंदवण्यासाठी जगताप यांनी अनेक वेळा शमशाद मुल्ला या महिला तलाठीकडे खेटे मारले. अखेर या लाचखोर तलाठी महिलेने तहसीलदार किरण घाटगे, तलाठी मनोज भोजे यांना व आपल्याला 3 लाख रुपये पाहिजेत असा सौदा ठरवला. 15 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जगताप यांनी तक्रार नोंदवली आणि कागलच्या तहसील कार्यालयात सापळा रचला. 3 लाखातील 2.5 लाख देण्याचं कबूल झालं. शमशाद मुल्ला या महिला तलाठीने तहसीलदारास आपले पैसे स्वीकारले. दुसरा तलाठी मनोज भोजे यांनी ही रक्कम आपल्याकडे ठेवली आणि सापळा रचल्याचा सुगावा लागल्यानंतर भोजेंनी पळ काढला. मात्र पाठलाग करून लाचखोर भोजेला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पकडले. कागल तहसील कार्यालयातील कॅन्टीनमध्ये हा सौदा सुरू होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल खात्याने चांगली धास्ती घेतली आहे. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.